दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी नालासोपाऱ्यातून आहे. नालासोपाऱ्यामध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ बघायला मिळाला. शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडीचा सामना झाला. केंद्रावर धक्काबुक्की सुद्धा झाल्याचं कळतं आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात लसीकरण केंद्रावर धक्काबुक्की झाली असं समोर येत आहे. हा व्हिडिओ समोर येतोय. लसीकरण केंद्रावरच गोंधळ उडालेला आहे. शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीत हा सामना झाला. केंद्रावर धक्काबुक्कीचा प्रकार सुद्धा समोर आलेला आहे. काही महिला मध्ये पडून गोंधळ किंवा वातावरण तणावाचं बनू नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. पण शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या व्यक्तींमध्ये कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे. आमचे प्रतिनिधी विजय देसाईंना अधिक विचारूया. विजय, या व्हिडिओ संदर्भात काय सांगाल, नेमकं काय घडलंय? पूर्ण ही नालासोपारा पश्चिमेकडील लसीकरण केंद्रावरची ही घटना आहे. सध्या वसई विरारसाठी 1 लाख वॅक्सिनेशन आलेलं आहे. त्याच्यामुळे इथे श्रेयवादाची लढाई आता सुरू झालेली आहे. बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना ह्या दोन्ही पक्षांनी पाठपुरावा केला होता या ठिकाणी. तसे फोटो सुद्धा प्रसिद्ध झाले होते. बहुजन विकास आघाडीचे महापौर आणि आमदार यांनी राजेश टोपे यांना एक पत्र दिलं होतं वॅक्सिनेशन साठी. तसंच शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी सुद्धा केंद्रीय आरोग्य मंत्री ज्या आहेत त्यांना सुद्धा पत्र दिलं होतं. त्यांनी पत्र दिलं होतं. त्यामुळे आणि न्यूज 18 लोकांना या लसीकरणाचा मुद्दा पृथ्वी लावून कारण 1 लाख लस या वसई विरारसाठी आलेले आहे. परंतु आता ही अशी परिस्थिती झाली आहे की आता इथे श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. त्यामुळे दोन्ही कार्यकर्ते एक आपस भिडत आहेत. त्यामुळे हे सध्या तणावाचं वातावरण आहे. नक्की पूर्णा विजय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. म्हणजे 1 लाख लसीचे डोस आले हे महत्वाचं असताना ते आणले कुणी यावरून वाद सुरू झालेला आहे. आणि हे एक भोंगळ चित्र नालासोपाऱ्यातल्या रहिवाशांसमोर जातं आहे. महाविकास आघाडी क्षमा करा बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना या कार्यकर्त्यांमध्ये हा गोंधळ बघायला मिळाला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनानं आता वॉर्ड रचना करायला सुरुवात केली आहे. राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या कामाचा कच्चा आराखडा मागितल्यानंतर प्रशासन वेगानं कामाला लागलंय. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीखाली एक विशेष सेल तयार करण्यात आला असून निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या मर्यादांमध्ये वॉर्ड रचनेचं काम सुरू झालेलं आहे. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत होणार आहे. पुण्यामध्ये पालिकेसाठी नवी वॉर्ड रचना केली जाणार आहे. पुणे महापालिका प्रशासन कामाला लागलेला आहे. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे जी वॉर्ड रचनेचं काम करेल. अंदाजे जे क्षेत्रफळ आहे आणि जी लोकसंख्या आहे 11 ची त्याप्रमाणे साधारणपणे 166 वॉर्ड यावर्षी महापालिकेत असणार आहे. आपल्याला माहिती आहे की 50% महिला आरक्षण आहे. म्हणजे त्यापैकी निम्मे प्रभाग जे आहेत ते महिलांसाठी आरक्षित होणार आहे पुढे जाऊन. तसेच जे लोकसंख्या आहे ते 2011 ची साधारणपणे 35 लाख होती आणि ह्या 35 लाखची लोकसंख्याप्रमाणे आम्हाला वॉर्ड रचना करायची आहे. अंदाजे प्रति वॉर्ड 21,000 मतदार येतील 11 प्रमाणे असेप्रमाणे आम्ही रचना करणार आहे. त्याच्यामध्ये काही इलेक्शन जे सूत्र आहे त्याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज जाणे, झिगझॅग जाणे, कुठल्याही प्रकारचे नदी ओढे यांची नॅचरल बाउंड्रीजला लक्षात घेणे हे सगळे त्यांचे सूत्र आहे. हे सूत्र ग्रह धरून आम्ही वॉर्ड रचना करतोय. पुन्हा एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.